सतनागत या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कादंबरीवर आधारित चित्रपट पडद्यावर येणार आहे. राजन खान यांची ही कादंबरी दिग्दर्शक राजू पारसेकर आता पडद्यावर आणताय. महेश मांजरेकर, भरत जाधव, सयाजी शिंदे, वैभव मांगले आणि पाखी हेगडे असे कलाकार असलेला हा चित्रपट 13 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय. पाखी हेगडेचा हा पहिला चित्रपट आहे, अर्थातच तिची भूमिका मध्यवर्ती आहे. भरत जाधव एका गंभीर पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल, तर महेश मांजरेकर, सयाजी शिंदे आणि वैभव मांगले ही त्रिमूर्ती राजकीय सामाजिक पातळीवरच्या अव्यवस्थापनेचा एक भाग बनलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसेल. मी अशी बातमी लिहिणार आहे, सगळ्याची तोंडच बंद होतील. मांजर किती डोळे दाखवून दूध पित असलं ना, तर कुठं ना कुठं दूध लीक होतच ना, कळतच ना सगळ्यांना. शिंदेला सांग या छापकर सगळं जिवंत जाळीत भाडकावलं. सतनागत या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक कादंबरी पडद्यावर रंगणार आहे. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत. नमस्कार, मी भरत जाधव आणि तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी.